विनायक मेटे यांच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक दावा समोर आलाय. 3 ऑगस्टला देखील विनायक मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न करण्यात आला. विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना हा खळबळजनक दावा केलाय. शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांचा जी 24 तासच्या प्रतिनिधींशी संवाद झाला तेव्हा त्यांनी हा खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे विनायक मेटेंचा अपघात की घातपात हा संशय बळावलाय. कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, ऐकूया. हॅलो, हा मायकर बोलतेत का? रिपोर्टर आहे मायकर, जी 24 तासचा. कुठे आहेत? गुजरातला आहेत का? कधी येणार आहेत बीडला? बर बर. काय झालं होतं तुमचा एक व्हिडिओ, आपला ऑडिओ व्हायरल होत आहे. 3 तारखेला मी साहेब सोबत होतो. हा तिथं शिकारपूर मध्ये झालं होतं आमच्या जागा 2.5 किलोमीटर माग पुढं गाडी पुढं आयसर चालत होत आणि पोहोचलेलो होती. 2-4 जण होते. 1-2 वेळेस कट मारला तर साहेब बसले होते. साहेबांना म्हणलं आम्ही साहेब थांबवा साईडला, उठून येते म्हणजे काय झालं जाऊ दे आपल्याला मीटिंग बरोबर उशीर होते. आस्थिंग पण पेतर विशेष रोड म्हणजे जाऊ दे म्हणजे एक काम करून नंबर तर ही बघू द्यायच्या यांच्याकडे. तेवढं म्हणजे बाकी मग आम्ही ते कट मारून साईडला पुन्हा गली गली आली की गली कट मारून पुढे नंतर निघले ते. मग आम्ही विशेष पुन्हा आयसर बी माग आयसरच्या पाठी मागच आम्ही चलत होतो. साहेब म्हणले याच्या पुढे घेऊ नको, माग पुढं माग पुढं ते पुढं घालायचे पुन्हा पुढं हात करायचे असे या गाडी पुढे म्हणून. साहेब सांगायचे ड्रायव्हरला. एक कधी घडलं होतं, कुठल्या महिन्यात, किती तारखेला? या आता या मागायला 3 तारखेला या महिन्यातल्या गेलेल्या 3 तारखेला आम्ही येत्या वेळेस मुंबईला येत्या वेळेस. त्यावेळेस तुम्ही म्हणजे बीड कडून मुंबईला निघाला होता? बीड कडून मुंबईला. तुम्हाला हे सगळी घटना माहित होती, त्याचा काही तुम्ही कुणाला दुसऱ्याशी चर्चा केली होती का, घरच्यांशी वगैरे? त्यांचा बापचा आहे ना तो आकाश जाधव ऑफिसला असतो शिवसंग्रामच्या मुंबईला. त्या दिवशी लगेच सकाळ आम्ही ऑफिसला तिथून साहेबाच्या म्हणजे 4 तारखेला त्याच महिन्यात 4 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळ आकाशला म्हणलं यार ते असं घडलं होतं. मी स्वतः साहेबाला बी गोष्ट माहिती होती. साहेबाला मी म्हणलं होतं थांबा साहेब बघू काय आहे ती. साहेब गडबडीत असल्या मग आधी म्हणले कशाला लागायची चला असते. आणि तुम्ही सगळं हे सांगितलेलं होतं नातेवाईकांना वगैरे? हो त्यांना सांगितलेलं आहे ना. तर मेटेंच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी विनायक मेटेंच्या पत्नीनं केली आहे. कदाचित ती गाडी हीच गाडी असू शकेल की ज्या गाडीवरती सोपाळ ही साहेबांची गाडी जाऊन आदळलेली आहे. आता हे मलाही निश्चित सांगता येणार नाही ही गाडी ती सेम आहे किंवा नाही, किंवा कदाचित तो मायकरांचं पण म्हणजे ज्याला आपण दृष्टीभ्रम म्हणू शकतो की ते ठामपणे नाही सांगता येणार त्यांना की ती तीच गाडी होती आणि ती कालची पण तीच गाडी होती. याच्यामध्ये निश्चितच हे तपास यंत्रणांनी बघायला पाहिजे ती गाडी काय होती. हा कदाचित आम्ही तपास यंत्रणांना तो एक नवीन मुद्दा उपलब्ध करून देत असू. छत्रपतींचा विचार म्हणजे